दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी 308 रन्सचं टार्गेट, शिखर धवनच्या शानदार 137 रन्स। बाउंड्री तक जानी चाहिए, एकदम चेंज करें अभी। कोल्हापूरमध्ये सापडलेल्या संशयास्पद बाईकचा फोटो आयबीएन लोकमतकडे। एका रिंग रोडवर डिव्हायडरला आदळलेल्या स्थितीत होती बाईक। गोविंद पानसरेंचे मारेकरी या बाईकवरून आले असण्याची शक्यता। कॉम्रेड पानसरेंच्या हत्येच्या निषेधार्थ कम्युनिस्ट पक्षानं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद। कोल्हापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद। त्यावेळेस आमच्यावर आरोप करण्यात आले की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, सरकारने ह्याच्याबद्दलचा जबाबदारी स्वीकारावी। आता कोणी राजीनामा द्यायचा, आता कोणी ही जबाबदारी स्वीकारायची। दाभोलकरांच्या हत्येनंतर आता पानसरेंच्या हत्येवरून राजकारण। पानसरेंच्या हत्येमुळे राजीनामा देणार का, अजित पवारांचा सवाल। देशात स्वाईन फ्लूच्या बळींचा आकडा गेला 800 जवळ, सरकारनं उपाययोजना केल्या अधिक तीव्र। बजेट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक सुरू, पंतप्रधान मोदीही उपस्थित। अधिवेशनात भूसंपादन कायद्यातल्या बदलांचा मुद्दा पेटण्याची शक्यता। आणि पंतप्रधान आज साधणार नागरिकांशी संवाद, परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन।